नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सोपान मोहिते, सहाय्यक प्राध्यापक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी। मी आपणाला संख्याशास्त्रीय मानसशास्त्रामधील एक प्रचरण विश्लेषण ॲनालिसिस ऑफ व्हेरिएशन ही संकल्पना आपणाशी शेअर करत आहे। एखाद्या प्रयोगामध्ये स्वतंत्र परिवर्तकाचा परतंत्र परिवर्तकावरती परिणाम झाला आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी जे संख्याशास्त्रीय तंत्र वापरलं जातं त्या संख्याशास्त्रीय तंत्रालाच ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स म्हणजेच ANOVA, त्यालाच मराठीमध्ये प्रचरण विश्लेषण असं म्हणतात। प्रयोगामध्ये मिळणाऱ्या प्रदत्तामध्ये जे प्रचरण होत असते त्याचा उगम कशात आहे, म्हणजेच यापैकी इरर व्हेरिएशन किती आणि सिस्टमॅटिक व्हेरिएशन किती हे या तंत्राच्या सहाय्यानं ठरवलं जात असतं। बिटवीन ग्रुप व्हेरिएशन आणि विदिन ग्रुप व्हेरिएशन यांच्या गुणोत्तरालाच एफ टेस्ट असे म्हणतात, म्हणजेच ॲनोवालाच एफ टेस्ट असं देखील म्हटलं जातं। एखाद्या प्रयोगामध्ये दोनपेक्षा जास्त गट समाविष्ट असतील आणि त्यांची एकमेकांशी तुलना करावायची असेल त्यावेळेस एफ चाचणी म्हणजेच ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स हे तंत्र वापरलं जात असतं। प्रयोगातील प्रदत्तामध्ये कशा कशामुळं प्रचरण होऊ शकेल याचं विश्लेषण करणं म्हणजेच त्यालाच प्रचरण विश्लेषण असं म्हटलं गेलं आपल्याला सांगता येतं। कोणत्याही रँडोमाइज ग्रुप डिझाईन असलेल्या प्रयोगामध्ये दोन स्रोतामुळं प्रचरण होत असतं। एक म्हणजे समूहांतर्गत प्रचरण, याचाच अर्थ असा की जेव्हा प्रयुक्तांची अनियंत्रित पद्धतीनं एखाद्या गटाकडं पाठवणी होत असते तेव्हा व्यक्तिभेदामुळं प्रत्येक गटातील प्रयुक्तामध्ये काही ना काहीतरी हा फरक हा राहतच असतो। जर अभेद सिद्धांत कल्पना खरी असेल, म्हणजेच प्रयोगातील गटामध्ये लक्षणीय फरक नसेल, तर प्रयोगातील वेगवेगळ्या गटाच्या मध्यमानातील फरक केवळ योगायोगाने आला आहे असं म्हटलं पाहिजे। परंतु सर्वच गटांची मध्यमान अगदी एकसारखीच असतील अशी आपण अपेक्षा करू शकत नाही, कारण गट निवडत असताना होणाऱ्या चुकांमुळं म्हणजेच व्यक्तिभेदामुळं मध्यमानात काही ना काही हा फरक राहतच असतो। या अशा प्रकारे रँडोमाइज ग्रुप डिझाईनमध्ये बिटवीन ग्रुप डिझाईन आणि विदिन ग्रुप डिझाईन अशा प्रकारची दोन प्रमाद विचलन आपणाला मिळत असतात। जर अभेद सिद्धांत कल्पना खोटी आहे तर याचाच अर्थ असा की स्वतंत्र परिवर्तकाचा परिणाम हा परतंत्र परिवर्तकावरती झालेला आहे। अशावेळी गटांची मध्यमाने ही वेगवेगळी असली पाहिजेत। स्वतंत्र परिवर्तकामुळं वेगवेगळ्या गटामध्ये विचलन क्षमता किंवा फरक हा निर्माण होत असतो। वेगवेगळे गट निवडताना योगायोगाने त्यांच्यात काही फरक आलेले असतात। या फरकापेक्षा जर गटातील मध्यमानामध्ये अधिक फरक पडला तर स्वतंत्र परिवर्तकाचा हा परतंत्र परिवर्त्यावरती परिणाम झाला असे आपल्याला निश्चितपणे सांगता येऊ शकते। धन्यवाद।